नमस्कार प्रेक्षकांनो माझी तुझी रेशीम मालिकेच्या दहा डिसेंबरच्या भागामध्ये काय झाले आहे आपण आज पाहणार आहोत सुरुवातीला यश हा बॅलेसमध्ये विचार करत निघालेला असतो आणि रेवती ही साईडला थांबलेली असते तिच्या हातामध्ये एक प्लेट असते आणि प्लेटमध्ये एक बाउल असतो बाउलमध्ये गरम सूप असतं आणि ते सूप ती अचानक यशच्या अंगावरती सांडायचा प्रयत्न करते आणि सांडतेसुद्धा ज्या वेळेला यशच्या अंगावरती श त्याच्या शर्टवरती ते शर्ट सूप सांडलं जातं त्याच्या हातावरती ते सूप सांडलं जातं त्याला भाजलं जातं त्यावेळेला रेवती तिचा ड्रामा सुरू करते त्याचा हात पुसायला सुरुवात करते त्याचा शर्ट झाडायला सुरुवात करते स्वतःची ओढणी काढते ओढणीनं हात पुसते पाणी लावते पाणी लावून ओढणी बांधायचा प्रयत्न करते या सर्व गोष्टी हा सगळा ड्रामा रेवती तिथं करत असते आणि तो तिला समजावत असतो की असं करू नका हे असं करायचं नसतं तेवढ्यात परी तिथं येते परी तिथं आली तिला अजिबात आवडत नाही परी म्हणते काय झालं फ्रेंड तुला भाजलं का चल आपण मलम लावूया म्हणून परी तिला बरी त्याच्यासमोरच यशला तशी बोलते आणि त्याला तिथून घेऊन जाते आता ते तिला अजिबात आवडत नाही दुसऱ्या साईडला रितेश भाईया खूप खुश आहे कारण त्याला समजलं की व्हिडिओ हा जो काय फोटो त्याने दिलेला त्या फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये अंतर नाही तो फोटो हा ओरिजिनल फोटो आहे म्हणजेच त्या फोटोमध्ये असणारी ही यशवर्धन चौधरीची बायको आहे त्या दो दोघांमध्ये किंजल आणि त्याच्यामध्ये ही चर्चा होते तेवढ्यात अणू तिथे येते अनु त्याला सांगते की जे काय चौधरी बरोबर आपलं जॉईंट व्हेंचर आपण करणार आहोत त्याचे सगळे डील्स जे काय असतील ते तू बघशील आता रितेश भाई आतापासून मी बघणार नाही आणि रितेशसुद्धा तिथं नाही हो करत करत तो फायनली डन नाही म्हण फायनली डन करतो हो बोलून टाकतो न नेहाला अनुदितो हो बोलला की तिथून निघून जाते आणि जो फोटो तो किंचलला दाखवत असतो तो फोटो बघून तो खूप आनंदी झालेला असतो कारण त्याला आता सगळं समजणार असतं तो आता यशवर्धन चौधरीची वाट लावायला तयार असतो तर दुसऱ्या साईडला समीरला सोडायला शेफाली त्याच्या घरी आलेली आहे आणि ते बघून ताईला अजिबात आवडलेलं नाही ताईला खूप वेगळं वाटतंय की समीर मला कमी वेळ देतो आणि शेफालीला जास्त वेळ देतो असं तिला तिथं फील होत आहे त्या दोघींची तिथं भांडणं सुरू होतात तेवढ्यात समीर ओरडून म्हणतो की मी काय करतो इथं मध्ये ना नळ बांधायला सुरुवात करतो म्हणजे तुम्हाला लोकांनाही समजेल आणि तुम्हालाही समजेल की तुमची नळावरची भांडणं चालू आहेत शेफालीला ता सुद्धा ताई भरपूर बोलते ती म्हणते की तुला दिवसभर समीर तुझ्यासोबत असो तरी तुला समज प पुर वेळ पुरत नाही त्याचा घरी येताना तू त्याच्यासोबतच असली पाहिजेस का शेफाली शेफालीसुद्धा जोरजोरात ओरडते तिच्यावरती बोलते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का तुम्ही यश सरांना सुद्धा सांगितलं आहे सुद्धा सांगितलं यशचं नाव काढलं की ताई पुन्हा आणि म्हणते की मला वाटलंच होतं की तुम्ही सगळ्यांमध्ये चुकल्या करत असणार आहे तेवढं शेफाली म्हणते ते काय चुकल्या करत नाहीत ते माझे फ्रेंड आहेत ते मला समजावतात आणि सांगतात दुसऱ्या साईडला आपण बघतोय की रितेश भाई हा डायरेक्ट मिटिंग करण्यासाठी यशच्या पॅलेसवर आला आहे तो परमिशन घेतो आणि यशला भेटायला आतमध्ये जातो ज्या वेळेला तो यशला भेटायला आतमध्ये जात असतो त्यावेळेला तो पूर्ण विचार केलेला असतो की या फोटोचं खरं सच काय आहे किंवा या फोटोची खरं जे काय असेल गोष्ट त्या फोटोची आपण उघडकीस आणायची हा फोटो कोणाचा आहे यशवर्धन चौधरीच्या बायकोचं काय झालं तिची स्टोरी काय आहे हे सगळं बाहेर काढायचं हा विचार चा करून तो यशला भेटायला गेलेला आहे ज्या वेळेला तो जातो हॉलमध्ये सोफ्यावरती बसतो त्यावेळेला यश येतो यश म्हणतो तुम्ही इकडे कसं काय आला खास तर मी माझ्या कामाच्या मीटिंग्स कधीच माझ्या घरी करत नाही पण ओके ठीक आहे तुम्ही जर आला असाल तर ठीक आहे चालतंय अर्जंट काय असेल तर आपण बोलूया ऑफिसमध्ये बोलता येईल इथे काय बोलायचं नाही एवढं hmm. सगळं यश बोलल्यावरती सुद्धा तिथं नेहाचा विषय काढतो म्हणतो की नेहा यशवर्धन चौधरी ही तुमची बायकोच ना सॉरी बर का मी तुम्हाला काही बोलून गेलो वेड्यासारखं बोलत बसलो काही नंतर मला तुमच्या मिसेसचं समजलं really, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी असं म्हणून तो यशची माफी मागतो आणि यश सुद्धा इग्नोर करतो यश म्हणतो तुम्ही कामाचं बोला मला बाकीचं काही बोलू नका तेवढं तो कामाचा त्याला दाखवतो सगळे प्रपोजल त्याच्यासमोर मांडतो आणि अनुला फोन करतो अनुला म्हणतो की अनुबेन तुला माहिती आहे मी कुठं आलो आहे तर मी यशवर्धन चौधरीच्या घरी आलो आहे मीटिंग करायला एक फ्रेंडली मिटिंग झाली पाहिजे ना आणि तो यशला सांगतो की अनुबेनला बोला तुम्हाला तिच्याशी बोलायचं आहे तर तो बोलत नाही तो म्हणतो की नंतर बोलीन मला अगोदर जे काय असेल ते बघू द्यात आणि तिथंच एपिसोड हा संपलेला आहे सो असेच मराठी सिरियलचे विविध एपिसोड्स पाहण्यासाठी तू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल